हाय नमस्कार, मी विनायक. हॅलो, मी आशिष. बीबीसी मराठीच्या पॉडकास्ट नंबर 172 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता जस्ट त्याला म्हटलं 172, म्हटलं 172 हो. मी आता फक्त शनिवारीच येतो, त्यामुळे मला एकदम असं, अरे आपण 60 होतो, एकदम 70 आलो असं झालं. राईट, 172 आपलं पॉडकास्ट आहे. कसा चाललाय वीकेंड? आय थिंक सगळ्यांचा छान गेला असेल. पण आजचा दिवस म्हणजे सोमवार असो, शनिवार असो, रविवार असो, प्रत्येक दिवस हा बातम्यांनी भरलेला असतो आणि तसाच आजचाही दिवस बातम्यांनी भरलेला आहे. मी काल सगळ्यांना चॅलेंज दिलं होतं, आजपासून IPL सुरू झालेली आहे, पण आय रिअली वॉन्ट टू सी की 8 वाजता पॉडकास्ट बघायला आज आपले किती जण आहेत. सो वेळ घालवत नाही, पटकन आपले कोरोनाचे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगेन आणि आज दिवसभरात इतर काय काय घडलेलं आहे महत्वाच्या गोष्टी या आशिष आपल्याला सांगणार आहे. आणि मग तुम्हाला कितीही मोह होत असला ती IPL ची मुंबई आणि चेन्नईची मॅच बघण्याचा, तरी पण मला पूर्ण खात्री आहे विनायक की आपली जी नेहमीचे प्रेक्षक आहे ते 8 ते 8:30 पॉडकास्टच बघणार आणि यासाठीच आपण अर्धा तास केलं होतं, म्हणजे तुम्ही लगेच मग पुढची मॅच पाहायला जाऊ शकता. ऍब्सोल्युटली. आणि कदाचित ते आपल्याला काही अपडेट सुद्धा देतील तिकडचे, ते ठीक आहे, देत राहा. मी पटकन आजचे आपले महत्वाचे मुद्दे कोरोनाच्या बद्दलचे सांगतो तुम्हाला. आज आपण पहिला मुद्दा घेणार आहोत तो म्हणजे कोरोनावरच्या एका औषधाचा. आणि हे औषध रशियानीच बनवलेलं आहे, त्यांनी मंजुरी दिलेली आहे. कोरोना वीर असं म्हणजे आपला वीर नाही, ते VIR वाला वीर आहे, तर रशियन भाषेतलं नाव आहे. तर या औषधाला रशियानी मंजुरी दिली आहे. एकीकडे लशीला रशियानी सगळ्यात पहिल्यांदा मंजुरी दिली, आता हे औषध सुद्धा आलेलं आहे. फॅविपिरावीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या फॅमिलीतलं हे औषध आहे. याबद्दल आपण बोलणार आहोत, काय नेमकं आहे, ते कसं वापरलं जाणार आहे त्याबद्दल बोलूयात. दुसरा आजचा महत्वाचा मुद्दा हा ऑक्सफर्डच्या लशी संदर्भातला आहे, कारण ऑक्सफर्डच्या लशीची आता पुण्यामध्ये सोमवारपासून ट्रायल सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्याची क्लिनिकल ट्रायल आहे. आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये सुद्धा KEM हॉस्पिटलमध्ये, कालच खरं तर आपण याबद्दल बोललो की ऑक्सफर्डच्या लशीची ट्रायल सुरू होणार आहे, तशी ती पुण्यात होणार आहे. काय नेमकं घडतंय, कारण सिरम इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे, त्यामुळे नेमकं त्या पातळीवर काय होणार आहे त्याबद्दल बोलूयात. Phase 2, Phase 3 यातला डिफरन्स काय असतो ते सुद्धा आपण आज जाणून घेऊयात. आणि तिसरा मुद्दा हा आपल्या सगळ्यांना खरं तर अगदी गाठ बांधून ठेवणारा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे सध्याच्या काळात आपल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये नेमक्या काय काय गोष्टी हव्यात. कोरोना प्री कोरोना काळामध्ये बऱ्याच गोष्टी असायच्या, बँडेड असायचं किंवा बाकी काही खर्चटलं तर लावायला काय असायचं, पण आत्ता कोरोनाच्या काळात आपल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये काय काय हवं याबद्दल आपण बोलणार आहोत. सो हे आजचे आपले 3 कोरोनाचे महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. पण ज्या गोष्टींबद्दल आपण सविस्तर नाही बोलणार, पण ज्या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, कारण की तुम्ही आम्हाला माहिती आहे पॉडकास्ट सोडून दुसरं काही बघत नाही, म्हणून आज कोरोना सोडून ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग आपण आपल्या मूळ 3 मुद्द्यांकडे जाऊया. सो पहिली गोष्ट ती म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय हा तापतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यात बैठक जी होते त्याच्यामध्ये या विषयावरती चर्चा झाली असल्याची आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे राज्य सरकार आता पुढची काय पावलं टाकणार हे आपल्याला कळेल, कारण आता हळूहळू मराठा संघटनांनी सरकारवरती एक प्रकारचं प्रेशर तयार करायला सुरुवात केली आहे आणि सरकारला अशी भीती आहे की जर पुन्हा एकदा मोठमोठाले मोर्चे निघाले, आंदोलन निघालं, तर हा एक राजकीय विषय होऊ शकतो. त्याला जोडून दुसरी बातमी आहे आणि ती म्हणजे आता या विषयावरून राजकारणाला सुरुवात झालेली आहे, कारण की चंद्रकांत पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांनी असा आमदार आहेत, त्यांनी असा आरोप केलाय की मुंबईमध्ये जे कलम 144 लावलं गेलं ते केवळ मराठा संघटनांनी आंदोलन करू नये म्हणूनच केलं गेलं, असा त्यांनी आरोप केला. त्यामुळे बघा आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. याविषयी सरकारचं काय म्हणणं आहे तेही आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. ती बातमी काही वेळातच bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटवर पब्लिश होईल. तिकडे उदयनराजे भोसले म्हणालेच आहेत, भारतीय जनता पार्टीचे खासदार, तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी सांगितलंय की जर मराठ्यांना आरक्षण नाही मिळवून देता आलं तर मी राजीनामा देईन, मी संन्यास घेईन, असं ते सगळं म्हणाले आहेत. त्यामुळे एकूणच भारतीय जनता पार्टी पण या विषयाचा मोठा हा एक विषय लावून धरते. तुम्हाला आठवत असेल गेल्या वेळेस जेव्हा आंदोलन झालं होतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं राज्यामध्ये, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर तिसरं एकच फक्त मराठा मोर्चा संदर्भातली बातमी आहे, ती म्हणजे उद्या ते 20 ते 25 ठिकाणी आंदोलन करणार आहेत असं त्यांनी आत्ताच मराठा क्रांती मोर्चाने पत्र दिलेलं आहे पोलिसांना. मुंबईमध्ये सुद्धा करणार आहेत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो नाणार प्रकल्पाचा, कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना जे दोन सत्ताधारी पक्ष आहेत, महाआघाडीमध्ये दोन्ही हे पक्ष एकत्र सत्ता नांद सत्तेत नांदतायत, त्यांच्यामध्ये
वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण नाणार प्रकल्पाच्या बाजूने राष्ट्रवादीचे नेते उभे होते, त्याच्या विरोधात शिवसेना होती, आणि आता तिथले जे स्थानिक आहेत त्या काही लोकांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आणि सांगितलं की आम्ही स्थानिक आहोत, आम्ही ह्या प्रकल्पाच्या बाजूने आहोत आणि तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, कारण की आम्हाला आमचे जे नेते आहेत तिथले स्थानिक खासदार विनायक राऊत ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली नाणार प्रकल्पावरून. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे IPL ची मॅच आत्ता सुरू आहे आणि ती मॅच सुरू असताना सुद्धा जवळपास 2500 लोक आपल्यासोबत आहेत. हा आपला विजय, आज चेन्नई नाही, आज मुंबई नाही, आज हा आपल्या सगळ्यांचा पॉडकास्ट, हा पॉडकास्टचा विजय आहे. बस, व्हेरी गुड. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल प्लीज तुम्ही स्कोअर बिअर पण टाकू शकता आणि एकमेकांना अपडेट करा. पण आपण आज जसं दरवेळेस करतो, दररोज करतो, सुरुवातीला आपण कोरोनाच्या मुद्द्यांपासून बोलणार. महत्त्वाची गोष्ट राहिली, तेच मी म्हणणार होतो ना आता, कारण इतर बातम्या आपण पाहिल्या, पण कोरोनाचे आज 3 महत्वाचे कोणते मुद्दे ते सुरू आपण करूयात. पण त्या अगोदर प्लीज डू शेअर. IPL सुरू असताना आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं तर प्लीज तुम्ही शेअर करा. मी आता काही वेळ घालवत नाही. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आपण सुरुवात त्यांनी करूयात आणि तो म्हणजे औषधाचा. आपल्याला माहिती आहे की लस कधी येणार हा एक प्रश्न आपण दरवेळेस एकमेकांनाही सगळेजण विचारतो. गेले अनेक दिवस, 6 महिने आता आपण विचारत आलो आहे, पण अजूनपर्यंत लस काही आलेली नाहीये, वेळ लागणार आहे. पण अनेक अशी औषधं आहेत जी सिम्पटम्स बघून रुग्णांना दिली जात आहेत आणि त्यातलंच एक अजून औषध आहे आणि ते म्हणजे कोरोनावीर. हे कोरोनावीर औषध रशियाने या औषधाला मंजुरी दिलेली आहे. रशियाने लस सुद्धा पहिली काढली होती, आता हे औषध सुद्धा काढलेलं आहे. रशियाच्या आर फार्म या कंपनीनी हे एक औषध काढलेलं आहे आणि प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे ते. जर तुमच्याकडे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नसेल तर तुम्हाला मिळणार नाही. रशियामध्ये हे औषध पुढच्या आठवड्यापासून दिलं जाणार आहे. या औषधाची ट्रायल केली गेलेली आहे. हे औषध ट्रायल अँड टेस्टेड आहे. ज्या रुग्णांवरती किंवा पेशंट्सवरती याची ट्रायल केली गेली त्यांना त्याचे चांगले रिपोर्ट आलेले आहेत असंही सध्या कळत आहे. लँडसेट जर्नलमध्ये या औषधाबद्दल सुद्धा लिहून आलेलं आहे आणि त्यामुळे जगात आता अजून एक औषध आपल्याला डेक्सामेथेसॉन, फॅविपिराविर, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या सगळ्या औषधांची नावं माहिती आहेत. आता अजून एका आपण या औषधाचं नाव लक्षात ठेवूया आणि ते म्हणजे कोरोनावीर. आपल्याला माहिती आहे जपाननी फॅविपिराविर काढलं होतं आणि फॅविपिराविरच्या फॅमिलीमध्ये बसणारं हे आता कोरोनावीर हे औषध आहे. पण हे सगळ्यांनाच दिलं जाईल का? तर नाही. हे सिम्पटम्स बघून डॉक्टर्स देणार आहेत. याची सुरुवात रशियापासून होणार आहे. आत्ता अँटीव्हायरल ड्रग आहे, पण भारतामध्ये कधी येईल किंवा जगभरात ते कधी पोहोचवलं जाईल याबद्दल रशियाकडनं आत्ता सध्या काही सांगितलं गेलेलं नाही आहे, किंवा आरफार्म ही जी कंपनी आहे त्यांनी सुद्धा आत्ता काही सांगितलेलं नाही आहे. ते एवढंच म्हणत आहेत की 168 जणांवर आम्ही याची चाचणी केलेली आहे आणि ते खूप चांगलं औषध म्हणून सध्या समोर आलेलं आहे. जुलैमध्ये कोरोनावीर हे औषध याला परवानगी दिली होती आणि आता ते आता पुढच्या आठवड्यापासून ते बाजारात येईल असं सुद्धा सांगितलं जात आहे. ओके, सो ही पहिली बातमी झाली आणि मी काही कमेंट्स घेतोय. पहिली कमेंट आहे आर सिद्धू यांची, ते म्हणतात रशिया कडूनच जगाला अपेक्षा आहेत, होप आहे, कारण की त्यांनी पहिली वॅक्सिन आणली आणि आता तेच औषध आणतात. पण हे जे औषध आहे ना हे नवं औषध नाहीये. या म्हणजे याच्यामध्ये जो भाग वेगळा आहे तो विनायकने सांगितला, पण अशा प्रकारची औषधं ही ऑलरेडी आहेत. त्याच्यानंतर हो, पण लसीच्या बाबतीत मात्र असं म्हणू शकतो की त्यांनी परवानग्या पटापट घेतल्या आणि त्यांनी पहिली लस आणली खरी, पण त्या लशीवरूनही अनेक शंका कुशंका उपस्थित झाल्या, त्यावर आपण सविस्तर बोललो आहोत. आणि त्याच लशीचे 10 कोटी डोसेस डॉक्टर रेड्डीज बनवणार हैदराबाद. ऍक्च्युली ते 30 कोटी डोस बनवणार आहेत आणि त्यातले 10 कोटी भारताला मिळणार आहेत. सो म्हणजे ती लस भारतामध्ये येण्याची शक्यता आहे लवकरच. मी पटपट काही कमेंट्स घेतो कारण की भरपूर कमेंट्स आल्यात तुमच्या सगळ्यांच्या आणि त्याच्यात. आणि आज सगळ्यांना खूप आनंद होणार आहे की आता दरवेळेस ते मला म्हणतात तू कमेंट घेत नाहीस, कमेंट घ्या. आज आशिष बऱ्याच कमेंट घेणार आहे. ओके, किरण वादगळे म्हणतायत की आपलेपणा जातोय कमी वेळामुळे. किरणजी, अजिबात आपलेपणा जाणार नाही, आपण सगळ्या कमेंट्स घेणार, अर्ध्या तासामध्ये घेणार, अर्धा तास खूप मोठा असतो. तुम्हाला आठवतंय का आपण परीक्षा वगैरे द्यायचो शाळेत असताना, की तुमच्यापैकी जे कोणी आत्ता विद्यार्थी असतील तर तुम्हाला आठवत असेल शेवटचा अर्धा तास, आपली एक बेल वगैरे वाजायची ना की अर्धा तास शेवटचा उरलेला आहे.
तर त्या अर्ध्या तासामध्ये आपण अर्धा पेपर लिहून पूर्ण करायचो की म्हणजे आधी टंगळ मंगळ केलेले असतात. कधी कधी तर मला असं वाटायचं की एक तास जातच नाही, म्हणजे जेव्हा मला काही यायचं नाही पेपर मध्ये त्यावेळेस. अनिकेत ताम्हणे म्हणतायत की हॅलो आशिष विनायक, कसे आहात तुम्ही दोघं? आयपीएल असताना सुद्धा मी आलोय बघायला. त्यानंतर शुभम क्षीरसागर म्हणतायत मी पॉडकास्टचा खरा फॅन आहे, आयपीएल सोडून पॉडकास्ट बघतोय. थँक्यू शुभम. अनिकेत त्याच्यानंतर अल्पना नायर म्हणताय मी काय म्हणते ना तुमचं ना आमचं, अर्धा तासही नको एक तासही नको 45 मला वाटलेलंच. म्हणजे हे जे काय तुम्ही बार्गेनिंग करताय ना गेले अनेक दिवस, आता ह्याला विचारा हा जे काय म्हणेल तेच आपण फायनली करणार आहे. मंगेश दाभाडे म्हणतायत मराठा आरक्षण आंदोलन करण्याची ही वेळ नाहीये. वैभव अमोलिक म्हणतायत की पुन्हा एकदा आशिष विनायक आणि चमकणारी भिंत. त्यानंतर अनामिका खैरनार म्हणतायत तुमची जोडी भन्नाट आणि अफलातून हो ना. कोणी कोणी काय काय म्हणतंय, कोणी चंगू मंगू म्हणतंय, आणखी कोणी जय वीरू म्हणतंय, काय काय म्हणजे आज सुटलेत एकदम सगळे. अरुण वाघ शेअरर आहेत म्हणून मी त्यांची कमेंट घेतली. ते म्हणतात की आशिष तुम्ही कुठे होतात? मी कुठे नव्हतो, मी इथेच होतो. मी शनिवारी तुम्हाला भेटायला येणार आहे. दर शनिवारी आम्ही दोघं असतो, आम्ही शनिवारी असतो. आणि पल्लवी तोतला म्हणतात की विनायक असं आहे की तुम्ही लेडीजचे कमेंट लवकर घेत नाही, किती दिवस झाले जवळपास मी 50 प्रश्न विचारले आहेत. पल्लवीजी असं अजिबात नाहीये, आम्ही महिलांच्या उलट प्राधान्याने घेतो. सुरुवातीपासून हा कार्यक्रम लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये आणि वयोवृद्ध सिनियर सिटीजन्स मध्ये हा इतका लोकप्रिय आहे की आम्हाला असं वाटतं की तेच मोठ्या संख्येने बघतात, त्यामुळे आम्ही महिलांच्या कमेंट्स न चुकता घेतो. म्हणजे मी नावं सांगू शकेन ज्या सगळ्या रेग्युलरली पाहतात, बट एनिवे सॉरी जर तुमची कमेंट घ्यायची राहिली असेल पण नक्की यापुढे नक्की घेऊ. दुसरा मुद्दा राईट, सो आपण कोरोनाच्या दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊयात. आणि कोरोनाचा आजचा आपला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ऑक्सफर्डच्या लशीच्या ट्रायलचा. मला माहिती आहे लस म्हटलं की तुम्हाला एकदम छान वाटतं आणि सध्या तर ऑक्सफर्डच्या लशीबद्दल तर सगळ्यांना कधी ती लस येते असं झालंय. याचं कारणही तेच आहे कारण का सिरम इन्स्टिट्यूटमध्ये त्याचं उत्पादन सुरू आहे. पण आज जी माहिती आपल्याला मिळते आणि ती म्हणजे ऑक्सफर्डच्या लशीची फेज 3 ह्युमन ट्रायल ही म्हणजे मानवी चाचण्या या पुण्यामध्ये आता सुरू होणार आहेत आणि पुण्यामध्ये 19 तारखेपासून त्या चाचण्या सुरू होतील. ससून हॉस्पिटलमध्ये या चाचण्या सुरू करायला परवानगी दिलेली आहे. मुंबईमध्ये KEM हॉस्पिटलमध्ये सुद्धा फेज 3 चाचण्यांना परवानगी मिळालेली आहे. पुण्यामध्ये फेज 3 चाचण्यांना परवानगी मिळालेली आहे. बघा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, फेज 1 फेज 2 या ज्या काही ट्रायल्स असतात ह्युमन ट्रायल मानवी चाचण्यांमधलेच फेजेस, त्यात कमी लोकांवरती चाचण्या केल्या जातात. फेज 3 जी चाचणी असते ती एक एक्सटेन्सिव्ह चाचणी असते. त्यात एक तर सॅम्पल वाढवलं जातं, ठिकाणं वाढवली जातात आणि मग जे ऑक्सफर्डच्या लशीचे 2 द्यायचे आहेत, म्हणजे एक पहिला डोस मग 14 बूस्टर डोस, हे डोस दिल्यानंतर मग त्यांचे जे निकाल येतील ते तपासले जातील आणि मग आपल्याला कळेल की तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्यांना यश आलंय की नाही. ससून हॉस्पिटलचे जे डीन आहेत मुरलीधर तांबे त्यांनी PTI या वृत्तसंस्थेला आज ही माहिती दिली आणि त्यांनी असं म्हटलं की ससून हॉस्पिटलमध्ये पुढच्या आठवड्यापासनं मोस्टली मंडेपासनं सोमवारपासनं या चाचण्या सुरू होतील. 150 ते 200 कॅन्डिडेट्सवर पुण्यामध्ये या चाचण्या केल्या जातील ससूनमध्ये. त्यांनी असंही म्हटलं की शनिवारपासनं म्हणजे आजपासनं अनेकांनी नावं नोंदवायला सुरुवात केलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या चाचण्यांमध्ये तुमचा सहभाग असावा तर ससून हॉस्पिटलमध्ये जा. एक प्रोसेस असते, प्रॉपर प्रोसेस असते, तुम्ही तिकडे जाऊन नाव नोंदवू शकता, मग तुमची चाचणी केली जाईल. ते बघितलं जातं की तुम्ही या ट्रायलमध्ये भाग घ्यायला फिट आहात की नाही आणि मग तुमचं नाव एनरोल केलं जातं. सो जर तुम्हाला पुण्यात तुम्ही राहत असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की कोविशिल्ड जी ऑक्सफर्डची लस आहे, भारतात तिचं नाव कोविशिल्ड आहे, या लशीमध्ये चाचणीत तुम्ही भाग घ्यायला पाहिजे तर प्लीज डेफिनेटली पुण्यामध्ये जा ससून हॉस्पिटलमध्ये आणि तुम्ही तुमचं नाव नोंदवा. फेज 2 ज्या ट्रायल्स होत्या त्या भारती विद्यापीठमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये सुरू होत्या आणि KEM हॉस्पिटलमध्ये सुद्धा सुरू होत्या. पण आता तिसरी फेज मानवी चाचण्याची, म्हणजे ऍक्च्युली आता आपण एक पाऊलच दूर आहोत. बरोबर, कारण फेज 3 झाली की मग अख्खे सगळे रिझल्ट इव्हॅल्युएट होतील आणि मग गुड टू गो आहे की नाही हे आपल्याला कळू शकतं. सो हे होते आजचे ऑक्सफर्डच्या लशीचे अपडेट. आता मी एवढ्या वेळात आलेल्या कमेंट्स घेतो. रुजुता जोशी म्हणतात की छान समोरासमोर बसून गप्पा मारल्यासारखा फील देत आहे, पॉझिटिव्ह वाटतंय. थँक्यू रुजुताजी. नंदकिशोर कुराडे म्हणताय तुम्ही आम्हाला विचारून संडेला ऑफ घेतला मग टाइम का वाढवत नाहीत?
तर नंदकिशोरजी, ऍक्च्युली ना तुमचं बिहेवियर पाहूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे हो, कारण जेवढा वेळ तुम्ही सगळे मिळून, म्हणजे तुम्ही नाही सगळे, तुम्ही सगळे मिळून जेवढा वेळ पाहता त्याचा आम्ही ॲव्हरेज टाईम काढला आणि त्याच्या आधारावरच निर्णय घेतलाय. त्यामुळे संडेच्या ऑफचा निर्णय हा तुम्हाला विचारून घेतला आणि वेळेचा निर्णय हा तुमचं वर्तन पाहून घेतला. त्यामुळे तो निर्णय पण पुन्हा तुमच्यावरच अवलंबून, आणि वर्तन सगळ्यांचं चांगलं आहे आणि म्हणूनच आपण ते सस्टेनेबिलिटीसाठी अर्धा तास. सचिन धामणे म्हणतात की आयपीएल मध्ये जोपर्यंत पब्लिक नाही ना तोवर काय पाहायला मजा काय मजा येत नाही वाटतं. बरं झालं नको इकडे या, मग आपण साडे पब्लिक आहे सगळे. हा एक्झॅक्टली, आपलं सगळं पब्लिक इकडे आहे. मग आपण कृपा पाटील म्हणतात माझा मुलगा चौथीला आहे आणि रोज पॉडकास्ट बघतो आणि आता तो कमेंट करायचे ही विचारत आहे. अरे वा कृपाजी, त्याला म्हणावं तुम्हाला सांगा अभ्यास पण करायचा आहे त्याला. तो आता वैता गेल तो आले अभ्यास सांगायला. तुम्ही कोरोना बद्दल सांगा. गोराडे म्हणतात स्कूलवर अपडेट्स द्या प्लीज, दिवाळीपर्यंत उघडत नाही. वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं की दिवाळी नंतर सरकार विचार करेल, आता काही सरकारने विचार केलेला नाहीये. सो दिवाळी नंतर परत एकदा बैठका होतील आणि मग आपल्याला कळेल की शाळा कधी सुरू होते. म्हणजे नोव्हेंबर नंतर, दिवाळी यावेळेस नोव्हेंबरला आहे. मंगेश एकवडे म्हणतात माझी चेन्नई सुपर किंग ही बेस्ट टीम आहे, माझ्या ऑली कंटाळा येणार नाही आयपीएल सुरू झाले. ओके, त्यांची चेन्नई सुपर किंग से तुमची कोणाची, बरेच जण मुंबईला सपोर्ट करत असतील मला वाटतं. हे इथे बसलेत ना मुंबईचे. दीप्ती गोरे म्हणतात की विनायक आशिष सोबत असल्यानंतर खूप हसत पॉडकास्ट करतो, नाही तर एरवी खूप सिरियस असतो. अजिबात नाही असं का तुम्हाला वाटतं? अजिबात नाही, अतिशय विनोदी आहे म्हणून त्याला हसू येतं. हे असे जोक मारल्यावर कोणाला नाही हसू येणार? नाही, पण मजा येते आम्हाला हे सगळं करायला.